बातमीकडे. लोकसभेला एकला चलोरेचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी आता विधानसभेसाठी नवी रणनीती आखलेली आहे आणि त्यामुळे या रणनीतीचा कुणाला फटका बसणार, याबरोबरच आंबेडकरांची विधानसभेसाठी रणनीती नेमकी काय आहे त्याचा आढावा घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये. विधानसभेला आंबेडकरांचा एकला चलोरे. आंबेडकरांची भूमिका आघाडीची डोकेदुखी. विधानसभेसाठी आंबेडकरांची नवी रणनीती. ज्यांना कोणाला आमच्याकडे यायचं असेल त्यांच्यासाठी आमची दारं मोकळी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांनी राज्यभर दौरा केल्यानंतर आता एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. राज्यातल्या कोणत्याही प्रमुख पक्षासोबत आघाडी करण्यासाठी कोणताही पुढाकार घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे मवियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यावेळेस आता सर मी तुम्हाला आम्ही कोणाबरोबर जाणार आहोत हे आम्ही असायला सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला आमच्याकडे यायचं असेल त्यांच्यासाठी आमची दारं मोकळी आहेत. आम्ही कोणाकडे आता जाणार नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये. लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिसकटल्यानं प्रकाश आंबेडकरांनी 38 जागांवर उमेदवार दिले होते. त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसला. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना 2,76,746 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या अभय पाटलांचा 40,000 मतांनी पराभव झाला. बुलढाण्यात वंचितच्या वसंतराव मगरांना 98,000 मतं, मात्र 29,000 मतांनी ठाकरे गटाच्या खेडकरांचा पराभव झाला. हातकणंगलेत वंचितच्या DC पाटलांना 32,000 मतं, मात्र ठाकरे गटाच्या सत्यजित पाटलांचा इथं 13,000 मतांनी पराभव झाला. वायव्य मुंबईत वंचितच्या परमेश्वर रणशूर यांना 10,000 मतं मिळाली, तर ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला. 2019 वंचितला 41,00,000 मतं मिळाल्यानं वंचित फॅक्टर चर्चेत आला होता, मात्र 2024 लोकसभेला वंचित फॅक्टर चमत्कार दाखवू शकला नाही. त्यामुळे वंचितला अवघे 15,66,000 मतं मिळाली. त्यामुळे आंबेडकरांनी OBC आणि आदिवासींना साथ घालत नवी रणनीती आखली. आता त्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतल्यानं मवियाला त्याचा किती फटका बसणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.